गाडीच्या पेटीत अग्नी नसतो का? असतो. गाडीची पेटी नेहरू सरकारच्या खिशात ठेवली तर खिसा का पेटत नाही? त्याच कारण आहे, गाडीच्या पेटीत अग्नी आहे पण प्रगट झाल्याशिवाय खिसा पेटणार नाही. तुमच्या जवळ देव नाही का? तुम्हाला का समजत नाही? त्याच कारण तो तुमच्या जवळ आहे परंतु तो प्रकट करण्याची तुमच्या जवळ कला नाहीये, ती युक्ती नाहीये, ते साधन तुमच्याकडे नाहीये. आणि म्हणून प्राप्ती नाही. साध्यापर्यंत जायचंय, तुला साधनाची आवश्यकता आहे. मला घाटकोपरला यायचं होतं, मी पाय पायनी गेलो असतो तर किती वाजता आलो असतो. साधन योग्य वेळेला, साधन योग्य वेळेला मिळालं, ते सुस्थिती मधलं मिळालं. ते ड्रायव्हर काय जोखंड घात होता का? गाडी व्यवस्थित चालू होता का? जोखंड घालणारा ड्रायव्हर असला तर कधी आलो असतो मी इथं? साधू संत म्हणतात, तुझं साध्य तुला साध्य करायचंय ना, तुझ्याजवळ साधन पाहिजे. आणि साधन असं पाहिजे की सुस्थितीतलं पाहिजे. आणि साधन देणारा ते साधन साधन चालवणारा पाहिजे. साधू संतांनी त्या साधनाचा साध्यापर्यंत जाण्याचा विचार केला आणि ते साधन तुमच्या आमच्यापर्यंत आणून दिलं म्हणून त्यांना संत अशी पदवी आहे. अन्यथा कीर्तनकार तर तुम्हाला असंख्य मिळतील. बघा, थोडासा विचार करा, कीर्तनकारांची वानवा महाराष्ट्रामध्ये अजिबात नाही, प्रवचनकारांची वानवा अजिबात नाही. चार दोन फोन केल्यानंतर 10-15 संत मिळतील का? संत मिळतील? अरे तुकाराम महाजना, त्या वेळेला 350 वर्षापूर्वी कळालं होतं की संत बाजारात मिळत नाही, संतांची फार गरज आहे पण भेट अवघड आहे. बहुवा भगड आहे संत भेटी, बरी जगदेती करुणाती. फार अवघड होत महाराज, परमार्थ करणं फार अवघड होत. ज्ञानेश्वरी कळायला काही अवघड नाही पण संत भेटत नाही तोपर्यंत ज्ञानेश्वरी कळत नाही. हरिपाठ कळायला काही अवघड नाही, समजायला काही अवघड नाही पण संत भेटल्याशिवाय हरिपाठ कळत नाही. चंद्रमाता माझ्यासारखे संधी साधू भेटतील कदाचित,
चंद्रामृत सुखे सेवविन, हे तुमच्यांचे शब्द नाहीत महाराज, ही अमृताची वाणी सांगितली त्यावेळेला, हे अभंग सांगितले त्यावेळेला, भंग पावत नाही त्याला अभंग म्हणतात, आणि ते अभंग म्हणतात चंद्रामृत सुखे सेवविन। आस्ता जाता अरे सूर्याला सुद्धा कवटळता येईल म्हणतात, दोन्ही हाताने सागर सुद्धा पलीकडे तरुण जाता येईल म्हणतात, पण साधूची भेट होणार? आणि ती साधूची भेट आपल्या सर्वांना झालेली आहे, म्हणून तर आपण धन्य आहोत। साधू संतांनी त्याचा विचार केला, या जगामध्ये नाम सुलभ असलं तरी जाणणारे दुर्लभ आहे। तुम्ही जर रोज रेल्वेने प्रवास करणारे असाल आणि रोज प्रवास केल्यानंतर तुम्हाला त्या फलाटीवर गेल्यानंतर तुम्हाला जे तीन भाषेमध्ये ऐकायला मिळतं, एक इंग्रजी भाषेमध्ये सांगतात, एक हिंदी भाषेमध्ये सांगतात आणि एक मराठी भाषेमध्ये सांगतात, मला सांगा ज्या वेळेला फलाटीवर उभं राहून तुम्ही ऐकता की आमच्या नंबर आमची गाडी आमच्या ठिकाणावरून निघाली, ती आमच्या ठिकाणी जाणार आहे, ती फास्ट आहे का स्लो आहे, ते सगळं सांगत तुम्हाला, तर तेवढा वेळ मला घ्यायचं नाही। तुम्ही ज्या फलाटीवर जाता ते ऐकता, त्या सांगणाऱ्याला करमणूक म्हणून ठेवलाय का, मार्गदर्शन म्हणून ठेवलं? तू बसला करमणूक करत, मला सांगा एसटी स्टँडवर गेला, त्याने एसटी स्टँडवर गेल्यानंतर ज्याच्या समोर हा माईक आहे तो सांगतोय तुम्हाला आमच्या नंबरच्या फ्लॅटवर आमच्या नंबरची गाडी लागलेली आहे, ती आमच्या गावाला जाणार आहे, ती आमच्या रस्त्याने जाणार आहे, ते मार्गदर्शन आहे का करमणूक आहे? मला आता तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, कीर्तन आणि प्रवचन करमणुकीसाठी असावीत, हसवण्यासाठी असावीत का मार्गदर्शनासाठी असावीत? साधू संतांनी सांगितलं कीर्तन चांग कीर्तन प्रेमे छंदे नाचे डोले, थोडस स्पष्ट करून सांगतो, पहिली ओळ सगळ्या कीर्तनकाराला आवडते, कीर्तन चांग होय अंग हरिरूप, पण दुसऱ्या ओळीमध्ये गोठळा होता, प्रेमे छंदे नाचे डोले हरपला देहभाव। मला सांगा साध्या सर्वसामान्य माणसांना नका कळू द्या कदाचित, अहो डॉक्टरला जर रोग नाही कळवला तर मग त्या दवाखान्यात जायचं कशा? डॉक्टर नाही आठवलं म्हणून सांगतो, भजन करा विठ्ठल विठ्ठल आहे महाराज। एका माणसाला माझ्यासारख्या माणसाला एकाचे दोन दिवस होत होते, आता त्याला म्हटलं जाव आपलं आहेत आपले, हा बोर साहेब आहे तुझं, बोर साहेबांनी गेलं दवाखान्यात गेलं म्हणजे ह्याला जात असा, आता माझ्यासारखा सर्वसामान्य
पोपट महाराजांना आहे त्यांना विचारले त्यांनी बोर साहेबांचं नाव सांगितलंय दवाखान्यात गेलोय आणि दवाखान्यात गेल्यानंतर बोर साहेबांनी सांगितलं यांना तपासा डॉक्टर म्हणतो काय होतं तुम्हाला काही नाही साहेब मला समोर पाहताना एखादी दोन दिवस ते डॉक्टरच काय उत्तर आहे ऐका म्हणजे तुम्ही तिघ जण कशाला आता नाही का असे डॉक्टर नाही कुठे द्यायला पाहिजे त्यांना कुठे द्यायला पाहिजे भाषावर नको द्यायला अरे आम्हाला दोन दिसतंय तुम्हाला किती दिसतंय आम्हाला द्वैत दिसतंय बाकीच्यांचे रोग कसे बरे करेल आणि म्हणून त्यांचं त्यांचं म्हणणं नाही त्यांनी काय सांगितलं मी म्हणे नाही तुका म्हणे म्हणून तुकाराम महाराज अवतार कार्याला आले अवतार कार्याला आल्यानंतर खरा देव म्हणतोय मी कारण देवाच्या बाबतीत पण असंच झालंय त्यावेळेपासून बघा तुकाराम महाराजांचं एक प्रमाण आहे हे जग आंधळ म्हणतात कारण खोटे देवाची भक्ती करतो हा केले तुमचे माझे डोळे जे पाहतात ना ती सत्ता देवाची तुम्ही आता मी उभा राहिलो तुम्ही खाली बसलात ना ज्याच्या सत्तेने बसलात ना ज्याच्या सत्तेने उभे आहात ना तो देव तुम्ही ज्या कानाने ऐकतात ना त्या कानाची सत्ता ही देवाची आहे मी बोलतो ना मी बोलतो ती सत्ता देवाची आहे आणि म्हणून साधू संतांना सांगायचं होतं देखवी ऐकवी नारायणाचे भजन साधू संतांनी त्याचा विचार केला की यांना खरा देव समजून सांगितला पाहिजे बघा आपलं लक्ष असतंय आपण जातो सोने खरेदी करायला पण पाहत बसतो दागिने जातो काय खरेदी करायला सोनं खरेदी करायला जातो आणि ते नका देऊ ते नका देऊ या साहित्य नको त्या साहित्य नको पैसे सोन्याचे देतो आणि येताना काय खरेदी करून आलो म्हणतो आपलं द्रश्यावर लक्ष आधारित आहे वस्तूवर नाही ही खरी वस्तू आहे बघा मी तुम्हाला सोपं सांगून देईन तुमचा कॅमेऱ्यामध्ये जर मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये फोटोशूट केला
आणि तुम्हाला तो दाखवला की हा कुणाचा फोटो आहे काय सांगा मला सांगा तुम्ही तरी खरे आहात का तुम्ही तरी खरे आहात का हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा अभी देह बर का तुम्ही लावून घ्या अहो तुम्हीच खरे नाही तर मग तुमचा फोटो कसा खरा असेल तुम्ही काय म्हणता त्याला कुणाचा फोटो आहे आणि खऱ्याचा फोटो खऱ्याचा तरी फोटो निघतो का मला सांगा आहे महाराज आत्म्याचा कोणी फोटो काढून आलाय बरं आत्मा नाही का आता तुमच्याजवळ आत्मा तुम्ही जर काढून घेतला तर तुम्ही घरी कसं जाणार आमचे ज्ञानेश्वर महाराज हरिपाठामध्ये सांगतात बाबा ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान सर्वागती पूर्ण एक महाराज आहेर महाराज आमच्या सगळ्या हरिपाठ पाठे हरिपाठ पाठे पण आमचे हरिपाठ पाठे आमचे हरिपाठ पाठे पण आमची हरिकडं का जेवायला बसल्यानंतर मागं ठेवता का पुढे ठेवता षणमुख लागतं का विनमुख लागतं जेवण विनमुख असलं तर चालत नाही आणि ना मला विनमुख असलं तर नाही चालते चालते अरे तो मिरची खाल्ल्यानंतर तिखट काय ह्या आठवड्याने त्या आठवड्याला लागते तुमच्याकडे एकमेकाला शिवे देतात का कधीतरी शिवे दिल्यानंतर राग कधी 15 दिवसांनी येतो अरे साखर खाल्ल्यानंतर लगेच गोड लागते मिरची खाल्ल्यानंतर लगेच तिखट लागते अरे अपशब्द बोलल्यानंतर राग लगेच येतो नाम घेतल्यानंतर त्याचा परिणाम लगेच व्हायला पाहिजे का 15 दिवसांनी व्हायला आम्ही या सालाची त्या साला नाम सालभर नाम घेत बसलो पण परिणाम काहीच नाही झाला मला सांगा ते नाम असं आमच्या साधू संत सांगतात मुखामध्ये नाम हातामध्ये मोक्ष मुखी नाम हाती
नोटा चालतात का खोटे नोटा चालतात? कसे चालतात? दुकानात खरे नोटा घेतात का खोटे नोटा घेतात? आता काही दिवसांनी 2000 नोट बंद होणार आहे, त्या टायमाला तुम्ही ते 500 रुपयाचे मागचे नोट चालवणार आहे का? आणि चालवले तर काय करणार तुम्हाला? बाजारात नेलं तर एकही जरी तुमच्याजवळ असले ना तरी पोलीस स्टेशनला जावं लागेल. ही ठेवली कशी? साधू संत म्हणतात या जगामध्ये खोटा अर्थ खातं चालत नाही, खोटं परमार्थ खातं खोटं चालेल का? आणि साधू संतांनी या जगाला खोटं परमार्थ सांगितलं का? परमार्थ खातं खरं आहे. साधू संतांनी तेवढ्यासाठीच अवतार कार्य केलं, अवतार कार्य करून या जगाला खरं सांगण्याचा प्रयत्न केला. या जगाने ऐकलं नाही, हा आहे जगाचा दोष. देव घ्या कुणी, देव घ्या कुणी, काय सांगितलं जगाने? आयताला घर पुसुनी देव न लगे, देव न लगे साठवणी चेरुंजले जावी. देव घ्या पुका, देव घ्या पुका, न लगे रुका मोल काही. अवटी महाराज हातगाडी घेऊन आले होते कधी? देव घ्या कुणी माऊली ही हातगाडी घेऊन आले होते का? देव घ्या कुणी? अरे देव तुमच्याजवळ आहे हे सांगण्यासाठी आले होते, आणि तो प्रगट कशाने होईल? ते साधन कोणते? ते साधन तुम्हाला देण्यासाठी आले होते. जे साधन तुकाराम महाराजांना बरेच दिवस मिळलं नाही महाराज, प्रत्येक कीर्तन करायला, प्रत्येक प्रवचन करायला ते विचारत होते. काय मी उद्धार पावेल, काय कृपा करेल नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. काही एक खंडरील कर्म कासे आणि कळील हे वर्म, पारू शकेल धर्म धर्म म्हणून श्रम वाटत असे. बऱ्याच कीर्तनकारांना बऱ्याच प्रवचनकारांना विचारलं पण गुंता सुटला नाही महाराज. पण एक महात्मा भेटला ओतूरला, ओतूरला महात्मा भेटल्यानंतर त्या महात्म्याचे पाय धरले, पाय धरल्यानंतर त्यांनी मस्तकावर हात ठेवला. ही संप्रदायाची रीत आहे महाराज. निळोबराय सांगतात त्या रीतीच, हात ठेवीला मस्तकी प्रसाद देऊनी केले सुखी. तुकाराम महाराज म्हणतात माझ्याही मस्तकावर हात ठेवला, लावणी हात गुरुवाळीला माथा, सांगितली चिंता न करा. निवृत्तीनाथाने ज्ञानेश्वर महाराजांच्या मस्तकावर हात ठेवला महाराज, आपल्या मस्तकावर हात ठेवला ना मिळत नाही ना, हे आपलं दुर्दैव आहे. विठ्ठल चांगला बारकाईने विचार करा, विचार करण्यासाठीच आपल्याला या कीर्तनाची आवश्यकता आहे. मला सांगा चांगला बारकाईने विचार करून, दोन पती पत्नी ज्याला सोनं घ्यायला जातात त्याला सगळ्या गावाला सांगून जातात ना, आम्ही सोनं घ्यायला चाललो म्हणून, पाच तुळे घ्यायला चाललोय, पाच तुळे घ्यायला चाललोय, 3 लाख आहे. काय नाही सर, तुम्ही सगळ्या परवारच्या मधल्यापासून खालच्या मधल्या सगळ्यांना सांगता ना, आम्ही पाच तुळे सोने घ्यायला चाललोय, पाच तुळे सोने घ्यायला चाललोय, चला आमच्या बरोबर. कधी गजात्रा मित्र, अरे सोनं घ्यायला पती पत्नी जात असतील तर ते पैसे सुद्धा व्यवस्थित घेऊन जातात, व्यवस्थित खरेदी करतात आणि व्यवस्थितच घरी आणतात. सोनं तसं मिळत नाही महाराज, सोन्याला काही भाव द्यावा लागतो. ते लोखंडासारखं गजेलं सारखं नाही दिसत त्याचा भाव. साधू संत त्या भावाचा विचार करतात. तुमच्याकडे सामग्री पाहिजे, तुम्हाला योग्य ठिकाणी जावं लागेल, योग्य त्याचं वजन करावं लागेल, योग्य भाव द्यावा लागेल आणि मग तुम्हाला ते मिळेल. तरी सुद्धा ते तुम्हाला जपूनच आणावं लागेल. नाम उघड्यावर मिळतात. साधू संत सांगतात उघड्या बाजारे कथा येतो ना आवडे पंढरीला. मला तुम्हाला आणखी आई बहीण म्हणून, भाऊ म्हणून, बाप म्हणून, आई म्हणून सगळ्यांना हेच सांगायचंय, लग्न लग्न 10,000 लोकात लागू द्या, पण ज्याच्यासाठी लग्न केलं ना तो व्यवहार मात्र एकंदत करावा लागतो. आई माफी मागतो तुमची, ताई माफी मागतो, बाबा माफी मागतो तुमची, ज्याच्यासाठी तुम्ही लग्न केलं ना तो लग्न करण्याचा घाट घातलात. 5,000 लोकांमध्ये तुम्ही लग्न केलं, पण ज्याच्यासाठी तुम्ही लग्न केलं ना तो व्यवहार कुठं करावा लागतो? आणि हे साधू संतांनी केलं, तो जो नामाचा व्यवहार आहे ना तो एकांतामध्ये केला. आणि मग बाबाजी चैतन्याच्या कृपेने ज्या वेळेला तुकाराम महाराजांचं आयुष्य धन्य झालं, धन्याजी दीन झाले संतांचे दर्शन, झाली बाबा तापा तुम्ही रेने गेले उठावते. नाथ महाराजांच्या बाबतीत आई वडील गेले होते, आजोबाजी सांभाळत होते, परमार्थाची इच्छा अंतकरणामध्ये प्रगट झाली होती. आता या जगामध्ये आपलं कोणीच नाही. आणि मला सांगा आपलं तरी कोण आहे?
बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोयरे बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोयरे मेल्या पाठी सर्व राहिले तुटतील धागे दोरे प्राण्या मायेचा बाजार प्राण्या मायेचा बाजार दो दिवसाची जवानी तुझी पुढे नाही टिकणार रे अरे वृद्धपण येता तुझला वैद्य काय करणार रे प्राण्या मायेचा बाजार प्राण्या मायेचा बाजार एका जनार्दनी मनी धरा हरी भजनाची गोडी तरी जन्म येऊन सार्थक होईल मानव कुणी प्राण्या मायेचा बाजार प्राण्या मायेचा बाजार आपण गुंतलो आहोत ना ते मायेमध्ये गुंतलो आहोत मग तुम्हाला सांगितलं ना तुमचा फोटोही खरा आहे आणि तुमचा फोटोही खोटा आहे आणि तुम्ही सुद्धा खोटे मृदुंग आतापर्यंत किती झाले भरपूर याच्या आधी मृदुंग नव्हते का होते आता नाहीत का इथून पुढे मृदुंग नसणार आहेत का याच्या आधी मृदुंग म्हणे नव्हते का आता आहेत ना हे पुढे राहतील का साधू संत म्हणतात हे जग उपजेते नाशे नाशिने पुनर्पिलिसे हे घटिका यंत्र जैसे परिक्रमिका साधू संत म्हणतात घड्याळाचा काटा जसा फिरत राहतो ना तसं हे जग उत्पन्न होतं काही दिवस थांबतं काही दिवसानंतर ते नष्ट होतं तसे तुम्ही आम्ही सुद्धा या जगामध्ये आलेलो आहोत आणि पाहुणेच आहोत तुकाराम महाराज किती गोड सांगतात पक्षी अंगणी उतरती किती सोपं सांगितलं पक्षी अंगणी उतरती एका पैसोनिया राहती तैसे असावे संसारी जवळी प्रार्थना बँकेमध्ये पैसे मोजायला असतो त्याला काय म्हणतात कॅशियर पैसे लमसम मोजून घेतो का बरोबर मोजून घेतो बरोबर मोजूनही घेतो त्या तिजोरीमध्ये ठेवतो आणि मोजूनही देतो लमसम देत नाही का तुम्ही जर लिहिलं की द्या मूठभर मूठभर तुम्हाला तो अंक टाकावा लागतो अक्षर टाकावी लागतात तुमच्या सह्या कराव्या लागतात तुम्ही सगळं बरोबर पाहतो तुमच्या खात्यावर ते आहे का पाहतो त्या मॅनेजरची सही घेतो इकडे पिवळी चिठ्ठी येते मग तो त्याच्या ह्याच्यातून त्या तिजोरीतून काढतो तुम्हाला देतो मला सांगा ही बँक त्याच्या बापाची तो कामाला येतो तर सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पैसे मोजतो देतोही देतोही त्या पैशांचा त्याचा फक्त मोजण्याचा संबंध आहे का त्याचा संबंध आहे त्याचा संबंध जर त्यांनी लावला तर आता 5 लाख रुपये आपण संध्याकाळी घेऊन जाऊ स्क्वॉड येईल लगेच पोलिसांचं स्क्वॉड येईल लगेच आतमध्ये टाकतील लगेच जेल भोगावी लागेल मला हा दृष्टांत एवढ्यासाठी सांगायचा आहे की तो जसा कॅशियर पैसे मोजतो पैसे मोजूनच घेतो पैशाचा व्यवहार सगळा बरोबर करतो पण त्याच्यात माझं काही नाही तसं तुम्ही संसारामध्ये राहा तुम्ही संसारामध्ये राहा हा आमचा संसार आहे तो प्रारब्धाचा आहे आणि आम्ही मात्र त्या प्रारब्धापासून त्या संसारापासून वेगळे आहोत
हे ज्या दिवशी समजेल ना त्या दिवशी संत करतील विठ्ठल शांती ब्रह्म एकनाथ महाराज आई वडील लहानपणी गेले आजून माझे सांभाळत होते परमार्थाची दिशा लागत नव्हती कुणीतरी सांगितलं गडावर जा जनार्दन स्वामीच्या पायाला लागा एवढे वर्ष पोरग पावला पावलाने चालत होत जनार्दन स्वामीचं ध्यान डोक्यात होत तिथे जायचंय आणि आपल्याला जनार्दन स्वामी स्वामीकडून आपल्याला आशीर्वाद मिळवायचा आया चप्पल होत्या का नव्हत्या अंगात अंगार का होता का नव्हता तर ते पोरग चालत चालत गेलं होतं ते गडावर गेलं होतं स्वामी ध्यानाला बसले होते दरवाजातून फटीतून पाहत होत स्वामीची चुळबुळ चालू झाली आनंद झाला स्वामी उठणार होते दरवाजा उघडून ते बाहेर येणार होते स्वामी दरवाजा उघडला बाहेर आले नमस्कार केला सांगितलं मी तुमच्याकडे आलोय ते माझ्या जीवाचं कल्याण करून घेण्यासाठी आलो मला तुमच्याकडून साधनाची आवश्यकता आहे मला साध्यापर्यंत जायचंय मी साधक बनणार आहे लगेच नाही त्यावेळेला त्याला सांगितलं तुला सेवा केल्याशिवाय मेवा मिळणार नाही त्या काळची गोष्ट आहे बरंच केलं तुम्ही महाराज काही लोक सांगतात की ते पैशाचा हिशोब करत होते आणि कितीचा घोटाळा होतो एकच घोटाळा होता जनार्दन स्वामींनी कृपा केलेली आहे मस्तकावर हात ठेवलेला आहे अनुग्रह प्राप्त झाले नामाचं चिंतन चालू झालंय नामाचं चिंतन चालू झालंय आणि तो एक सापडला महाराज हिशोबात मिळत नव्हता सगळं हिशोबात मिळत होत चंद्र हिशोबात मिळत होता सूर्य हिशोबात मिळत होता सागर हिशोबात मिळत होता हवा हिशोबात मिळत होती पंच महाभूत हिशोबात मिळत होती पण जो हिशोबातून चुकला होता ना तो मिळत नव्हता महाराज अंतकरण भरून आलं होतं नाथ महाराजांचं नाथ महाराजांच्या डोळ्यातून आश्रूच्या धारा व्हायला सुरुवात झाली होती नाथ महाराजांचं अंग लटलट कापत होत अंगावर रोमांच उभे राहिले होते त्याला साधना करत होते त्याला स्वामी आले स्वामी आल्यानंतर ती परिस्थिती पाहिली स्वामींनी मस्तकावर हात ठेवला आणि जो आत्मसाक्षात्कार झाला महाराज सात्विका भरणे रोमाशी दाटणे श्वेदाचे जीवन येऊ लागले कापे तो थरारी स्वरूप देखे नेत्री अश्रूच्या भीतरी वाहतात साक्षात्कार झाला महाराज आणि साक्षात्कार झाल्यानंतर ज्यावेळेला आमच्या नाथ महाराजांनी त्यांना आलिंगन दिलं त्यांना पायाला मिठी मारली म्हणले आज माझा दिवस धन्य झाला अभंगाचं पहिलं Thank you.
धन्य आज दिन, ज्या दिवशी अनुग्रह प्राप्त झाला तो धन्य दिवस, ज्या दिवशी त्या नामाचं चिंतन घडलं तो धन्य दिवस, ज्या दिवशी त्या नामाच्या चिंतनाने साक्षात्कार झाला तो धन्य दिवस, ज्या दिवशी देवाच्या नामाने प्रेम निर्माण झालं, डोळ्यातून अश्रूच्या धारा व्हायला सुरुवात झाली, अंग लटलट कापायला लागलं, अंगावर रोमांच उभे राहिले, अंगाला घाम आला, अष्टसात्विक भावाचे फुंज उठायला लागले, आनंदाचे तरंग उठायला लागले तो धन्य दिवस। साधू संत म्हणतात या जगाला वेळ लागलेला आहे, या जगाला संसाराचा वेळ लागलेला आहे, या जगाला संसाराचा वेळ लागता लागता हे संसारामध्ये बुडून जाणार आहे आणि म्हणून अंतकरणामध्ये कळवळ येते। लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती करीना भारती। नाथ महाराज आपल्या भागवतामध्ये त्या आत्मसाक्षात्कारचं वर्णन करतात। महाराज एक आई आपल्या लेकराला घेऊन कुठेतरी बाजारला म्हणा किंवा यात्रेला जात असते, त्या यात्रेला गेल्यानंतर त्या यात्रेमध्ये त्या माहिनीकडची चुका मुकुटली, बराच काळ जातो, आई त्या लेकराला शोधते, लेकरू त्या आईला शोधते, आईला लेकरू सापडत नाही ना, बेभान होते आई, लेकरू कुठं असेल, लेकरू कुठे गेलं असेल, लेकरू माझं सापडल का, घरी गेल्यानंतर काय सांगणार आहे मी, अंतकरणामध्ये तळमळ असते, लेकरू चुकलेलं असेल ते लेकरू इतरत्र भटकत, माझी आई मला भेटेल का, माझ्या आईपर्यंत मला कुणीतरी नेऊन पोहोचवेल का, माझ्या आई आता मला या यात्रेमध्ये सापडेल का, भूक लागलेली असते पण काही खावंच वाटत, कुणीतरी माहेरचा माणूस येतो आणि त्या ताईकडे पाहतो आणि त्या ताईकडे पाहिल्यानंतर तो सांगतो, ताई काहीतरी दुःख आहे, किती दुःख, माहेरच्या माणसाला सांगते, तो माहेरचा माणूस सांगतो, लेकरू हरवले ना, त्याचं वर्णन सांग, 6 वर्षात झालं, खाकी पॅन्ट घातलेली होती, पांढरा शर्ट घातलेला होता, वरती टोपी होती, वरती पांढरी टोपी, पांढरा शर्ट, खाकी पॅन्ट, पांढरी टोपी, पांढरा शर्ट, खाकी पॅन्ट, पायात काही नव्हतं, 6 वर्षाचा होता, वर्णन ऐकलं आणि त्या महात्म्याने शोधायला सुरुवात केली, एका झाडाखाली बसलेलं लेकरू पाहिलं आणि त्या लेकराला सांगितलं, बाबा आईकडे जायचंय का, त्या महात्म्याने सांगितलं, बाळा आईकडे जायचंय का तुला, ते लेकरू हंबरडा फुडून त्या महात्म्याजवळ गेले, दाखवा ना बाबा, आता आईकडे जायचंय ना म्हणतो ना, मग दाखवा ना माझी आई, त्या महात्म्याला कडेवर घेतलंय, त्याच्या हाताला धरलंय आणि जाता जाता जिथं आई बसलेली होती ना तिथं त्या महात्म्याने त्या लेकराला आणि त्या आईने लांबूनच पाहिलं, महाराज आपल्या निकृतीला दिसले, काय करेल होती आई, पायातल्या चप्पल कुठे आहेत, डोक्यावरचा पदर कुठे आहे माहित नाही, साबण कुठं आलो माहित नाही, पण समोरचं लेकरू पाहिल्यानंतर, त्याच्या कडेवरचं लेकरू पाहिल्यानंतर आई धावत येते आणि धावत येते आणि त्या लेकराला मिळते, लेकराच्या डोळ्यातून अश्रू आहे, लेकरूही आंबरडा फोडते, आई सुद्धा आंबरडा फोडते। नाथ महाराज भागवतामध्ये त्याचं वर्णन, चुकलिया माय पुता संकटी, बहुकाळे एकाकी झाली भेटी, ते ओरडे घालून मिठी चाले जेवी पोटी आणि वारुदन, चांगला आहे का, चुकलिया माय पुता संकटी, बहुकाळे एकाकी झाली भेटी, ते ओरडे घालून मिठी चाले जेवी पोटी आणि वारुदन, तेवी जीव शिवा उचटी, या भक्तीच्या पेठे झाली भेटी, आत्मसाक्षात्कार पडे मिठी, ती संधी माटी उठी आणि वारुदन। बाबा माझे शब्द नाही ते लढिवाळपणाने आपल्याला सांगतात, नाथ महाराज म्हणतात, गुरुने माझ्या मस्तकावर ऍटलेला अनुग्रह प्राप्त झाला, आत्मसाक्षात्कार झाला, मला असं वाटलं कि त्याचे पाय सुरू नयेत आणि त्याला आलिंगन द्यावं, माझं वाट त्याशी आज
सर्वसामान्य जनतेला नका कळू द्या. खंडे महाराज, आहेर महाराज, अरुण महाराज, खंत एवढीच आहे मनामध्ये, खंत एवढीच आहे. सर्वसामान्याला नका कळू द्या. कदाचित त्यांना आपण माफ करूया. हे जे नाथ महाराजांनी लिहिलेलं आहे त्याला भागवत म्हणतो, जे ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेलं आहे त्याला ज्ञानेश्वरी म्हणतो, जे तुकाराम महाराजांनी लिहिलेलं आहे त्याला अभंग म्हणतो, गाथा म्हणतो, ते कीर्तन करायला तरी मान्य असावं अशी माझी म्हणतो. मी कुणावर आदावणार नाही, पण हात नक्कीच जुळी. आज नाही कळालं, आज नाही कळालं, आत्तापर्यंत नाही कळणार, इथून पुढे तरी बघत द्या. भागवताचा दुसरा अध्याय 40वा श्लोक पहा, तिसरा अध्याय 31वा 32वा श्लोक पहा, ज्ञानेश्वरीचा 9वा अध्याय 34वा श्लोक पहा, ज्ञानेश्वरीचा 11वा अध्याय 14वा श्लोक पहा, आमचे तुकाराम महाराजांचा आभंग पहा. अरे वार करायला तरी पटलं पाहिजे ना. दाऊदचा अभिमान अरुण महाराज वार करायला पटत नाही, आज अभंग मात्र त्या रस्त्यावरच म्हणतोय, उठा उठी अभिमान, जाय ऐशी स्थळ कोण, ती या पंढरीशी घडे नेत्री आसुरूंची या धारा, कोठे रोमांच शरीरा, ते या पंढरीशी घडे खळा पाझर रोकडे, तुका म्हणे काळा कुठे. आहेर महाराज नाही पटलं तर नका पडू द्या, पण ज्याला पटतय ना त्यांच्या पाठीमाग आड रस्त्याला येऊ नका, त्यांच्यामध्ये काही विघ्न निर्माण करू नका, एवढीच विनंती आहे. आमचे नाथ महाराज म्हणतात काय झालं होत तर माझ्या पाठीमाग आदिदैविक आध्यात्मिक आणि आदिभौतिक असे तीन ताप होते. आदिभौतिक आदिदैविक आध्यात्मिक असे तीन ताप माझे संपले. Thank you.
Thank you.